पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला जवळ पाहायला मिळत आहेत आणि बिगिट करण्याचा प्रयत्न असतो, जास्तीत जास्त धाबा येत असतात या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। हवाई सफर बॉल निघून गेलाय आउट ऑफ द पार्क षटकार। स्टार्ट डिलिव्हरी पाहायला मिळाले, मात्र मागील मॅच आपण जर बघितली तर एका बॉल मध्ये तीन धावांची गरज असताना देखील काही जबरदस्त कामगिरी केली होती सुभाष खानिवली संघाने आणि त्यांचा मॅन ऑफ द मॅच सापडतिक राहिला होता। तर मॅन ऑफ द मॅच जरी पहिलं षटक पॉवर प्लेचा अडथळा होतं, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक महत्वाचा फलंदाज बाद केला होता आणि फक्त दोन धावा दिल्या होत्या खानिवली संघाचा अनिकेत। आपण यापुढे आपला मॅन ऑफ द मॅच सावड सपन घेऊन जायचा आहे। त्याचबरोबर ब्राह्मणपाडा संघाच्या बाजूने जर आपण बघितलं ना तर ओमिलिबेंद कुरुन संघाच्या आपले फलंदाज बाद झालाय, त्यामुळे काही जल्लोष पालमेला मैदानाच्या आतमध्ये सॅपी खेळाडू आपल्या पालमेला मैदानाच्या आतमध्ये आले की जबरदस्त अतिउत्साह पालमेला आणि प्रेक्षक देखील त्यांचे खुश होताना पालमेला आले। सुनीलचा विचार केला तर त्याने मागच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा षटक थोडस महागड साबित ठरलं होतं, या वेळी पॉवर प्लेचा षटक आहे तेवढी चांगली कामगिरी सुद्धा त्याच्या माध्यमात पाहायला मिळाली आणि तब्बल 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळाला, त्यामध्ये एक षटकार देखील आलेला आहे। त्यानंतर माझा कमबॅक केला वापसी केली गोलंदाज सुनीलने आणि अनिकेत विल बेड आपण मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स आपण देणार आहोत आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माने जीवन जाधव काकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यायचा अनिकेतला, ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक आतलं 22 धावांवर थांबवलं आणि फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि एक गडी बात केला आणि कुठेतरी पॉवर प्ले मध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं सुभाष लेबेंड खानिवली संघ। बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच मध्ये मला देखील। त्याचबरोबर देखील शेवटचा बॉल आपण जर बघितला तर बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला, काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकाराच्या बलबुद्यावर धावा लागल्या जात आहेत फेल 12 धावा। सर एका षटकाचा खेळ इज कम्पेअर द लाईव्ह षटकार चौकाराला 12 धावा लागल्या जात आहेत आणि 12 धावा निश्चितच एक चांगली टोटल धावल कवर लागलेली आहे। त्यानंतर मात्र दुसरा षटक पाहायला मिळणार आहे आणि गोलंदाजीवर गणेश कोठारे आले। छोटे मिया बडे मिया बंधू आपण बघितले गोलंदाजीवर आणि निश्चितच दुसरा बंधू एक बंधू गेला, त्यानंतर मात्र दुसरा बंधू आला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केलाय जरूर मात्र एका प्रयत्नामध्ये बॉल स्कॅरी केलाय आणि तोपर्यंत फक्त एकच धापेल निश्चित प्रेक्षक टाकले, कारण जेव्हा चांगलं क्षेत्रक्षण होतंय त्यावेळी निश्चितच थांबवलं जाते आणि काम देखील केलं आपण बघितलं जेव्हा ब्राह्मणपाडा संघाने। आज मात्र आपण अंदाज हटके अलग अलग आपल्याला पाहायला मिळाला, बॅटिंग मध्ये देखील तेवढी चांगली साकारली बॅटिंग आणि त्यानंतर या दुसऱ्या मॅच मध्ये ओमिल बेंग करून संघाला देखील थांबवून ठेवलेला आहे, धावांचा वेग कुठल्या प्रकारे मारू दिला जात नाहीये आणि हा बॉल देखील शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, दुसरा धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला मात्र फेकी स्लो पाहायला मिळाली, रॉंग थ्रो एंडला आपण बघितला आणि जोपर्यंत 2 धाबा इथे कम्प्लीट केल्या 2 धाबाने हलव प्रमाणे धावपलक जाईल पुढे 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे। पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुनील आपण बघितलं, त्यानंतर मात्र त्याचाच बंधू गणेश मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला, आतापर्यंत 2 चेंडू आतले 3 धावा खर्च केले, त्यामुळे चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला आली 15 धावा लागलेल्या आहेत। इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाही आणि हा बॉल
निघून गेलाय डॉट डिलिव्हरी सुपर बॉलिंग पाहायला मिळाली चांगल्या स्पॉट वर गुड लेंथ वर चेंडूची फेकी झाली आडव्या बॅटने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये समन्वय साधला नाही आणि डॉट बॉल निघून गेलाय आणि एकंदरीत आतापर्यंत तीन चेंडू मध्ये तीन धावा खर्च केलेले आहेत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ओमिलिबिंग करून संघाच्या अगेन्स्ट खेळताना जेव्हा ब्राह्मणपाडा संघाचा विचार केला तर थोडासा सुनील मागडा सबिटरला 12 धावा दिल्या त्यानंतर गोलंदाज गणेश देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे गोलंदाजी साकारतोय आणि काही जबरदस्त बॉलिंगचा अटॅक पाहायला मिळाला सलग बॅक टू बॅक दोन बॉल डॉट चौपावते निघून गेले अगोदरचा बॉल देखील आपण बघितला थोडासा वेग जास्त होता फलंदाजापासून दुरुपर पर्यंत बॉल ठेवण्याचं काम केलं जात आहे आणि जे थांबवले मित्रमैत्रिणींनो चार चेंडूचा खेळ झालाय फक्त आणि फक्त 15 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर इथे देखील स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कार्पेटच्या सहाय्याने बॉल मिडॉन ला गेलाय क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत आणि एकच धावा इथे एका धावेने धावफलक जाईल 16 या आकड्यावर मित्रमैत्रिणींनो दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे थांबवलंय जेवलात ब्राह्मणवाडा संघाने आणि सुनील त्यांनी 12 धाबा खर्च केला त्यानंतर मात्र गणेश आतापर्यंत तर आपण बघितलं तर 16 धाबा तर 4 धाबा फक्त आणि फक्त खर्च केलेले आहेत इथे देखील स्क्रिप्ट करण्याचा प्रयत्न केला होता हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र थोडस मिसफील झालंय एकाच रुलावर दोन्ही गाड्या म्हणजे जवळपास दुसऱ्या एंडला जाऊन पोहोचून मात्र रिटर्न जावं लागतं कारण स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय फलंदाज पवन आणि विष्णू मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि एकच धावल एका धावने 17 आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोचलेला आहे 17 धावा लागल्या धाव फलकावर 2 षटकांचा स्पेल कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा लागलेल्या आहेत शेवटचं षटक असेल शेवटच्या षटकामध्ये स्लागवर्त षटक आहे ज्यावेळी शेवटचं षटक असतं त्यावेळी मात्र फलंदाजाकडे बॉल कमी असतात मनामध्ये मात्र आपला इरादा स्पष्ट करायचा आहे साफ बॉलवर घणाघाती प्रहार करायचा आहे आणि त्याच उद्देशाने मात्र स्ट्राईक देखील ठेवलेली आहे स्ट्राईकवर विष्णू पवन हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत तिसऱ्या षटकाला प्रारंभ गणेश चौधरी ज्या गणेश चौधरीने मागच्या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या उर्वरित 6-4 अशा प्रकारे 10 धावा 2 त्या बॉलवर खर्च केल्या होत्या त्यानंतर काही जबरदस्त स्पीड जास्त नाहीये मात्र बॉलची लेंथ लाईन जी आहे ना अतिशय चांगल्या प्रकारे गुड लेंथ वर चेंडूची फेकी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली सुपर स्पॉट वर चेंडूची फेकी केली आणि हा बॉल मात्र निघून गेला डॉट स्वरूपामध्ये पहिला बॉल ज्यावेळी डॉट स्वरूपामध्ये निघून जातो त्यावेळी थोडासा फलंदाज प्रेशर दबाव असतो मात्र विष्णूचा विचार केला तर कधी बसून प्रयत्न करतोय प्रयत्न करतो मात्र फसलाय फटका आणि काही चांगलं जजमेंट पाहायला मिळाला 12 सबेल बॉल हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी येस इज आउट विष्णू फलंदाजीच बाद इस तरह दुसऱ्या बॉलवर देखील अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठीच त्याने मात्र स्ट्राईक देखील ठेवली होती प्रयत्न कधीपासून करीत देखील होता तो आणि इथे देखील बॉल उडवला चेंडू हवेमध्ये आहे यस इज आउट बॅक टू बॅक दुसरा फलंदाज डग आउटला जातोय सफलता प्राप्त करतो गणेश बॅक टू बॅक दोन फलंदाजांना बॅक फुटला पाठवतोय इथे देखील उडवला यस हा बॉल निघून जाईल सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार
सरा षटकार आलाय आणि तो देखील चार चौथ्या बॉलवर इथे मात्र षटकार आलाय मयूर फलंदाज जर आपण बघितलं तर चौथ्या क्रमांकावर आलाय तिसऱ्या विकेटसाठी त्याने आले बरोबर संघ आमचा अडचणीमध्ये आहे आणि तिथेच कुठेतरी विकेट आपल्याला पाहायला मिळाला ते देखील ब्लॉकर मध्ये बॉल यस इज आउट लेग बिफोर च्या संदर्भामध्ये एल बी डब्ल्यू विकेट आणि इथे मात्र तिसरा फलंदाज ज्या षटकामध्ये बाद होतो एकंदरीत चार फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि काय जबरदस्त एक बॉल नुसतं जर आपण बघितलं तर एकदम स्पीड मध्ये बॉल देखील आता होता आणि फ्लॅश पॅडवर जाऊन देखील बॉल आदलला त्यानंतर पंच देखील पात्र घोषित केला स्लॉब लाईनचा बॉल यावेळी व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि यास षटक समाप्तीचा इशारा आलाय आणि दोन षटकांचा खेळ इथे कम्प्लीट झालाय धावा लागलेल्या आहेत फक्त आणि फक्त 23 धावा लागलेल्या आहेत आणि 24 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे 24 धावांचं लक्ष समोर टार्गेट सेटअप केलंय जो संघ विजय संपादन करेल तो संघ सुभाष इलेव्हन खानिवळी या संघाच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सुप्रत एकंदरीत 23 धावा मागच्या मॅच मध्ये 22 धावा देखील झाल्या नव्हत्या आणि अंशिले मुद्दावली टीमला मात्र 22 धावा करू दिल्या नव्हत्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावर काही जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला सुभाष इलेव्हन खानिवळी संघाच्या बाजूने कट करून तारणार आणि मॅच असा शिल्पकार ठरला होता अनेकेत ज्याने पॉवर प्ले तर षटक निश्चितच निर्णायक असतं जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या होत्या जर विकेट प्राप्त केले तर धावांचा वेग देखील कमी होत असतो आणि ते काम अनेकेतनं केलं होतं आणि ज्या मॅच मध्ये देखील जरी 23 धावा झाल्या आणि 24 धावांचं एक समोर लक्ष असणार आहे 24 धावांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतोय आणि अमिलिबेंद कुरुन संघ मात्र इथे तेवढी चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल शंभरची मॅच देखील आपण बघितली तर एका बॉल मध्ये 3 धावांची गरज होती ही देखील मॅच आपण बघितली लुईस कुरची मॅच आहे धावा कमी आहेत आणि धावा कमी असताना देखील इथे मात्र थांबलो जाईल का चला दोन फलंदाज ज्या आपण खेळपट्टीवर मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतरचे मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या गटातील 26 मॅच असेल जो संघ विजय संपादन करेल तो संघ आपल्याला पाहायला मिळेला सुभाष इलेव्हन खानिवळी या संघाच्या अगेन्स्ट खेळताना सलमे जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे राहुल चौधरी राहुल भडांगे आणि गणेश चौधरी हे दोन फलंदाज खेळपट्टीवर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आलेले आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं तर 24 धावांचा टिफट टॅट आणि जशा तसं उत्तर मात्र इलेक्ट्रॉनिक फाईट आपल्याला पाहायला मिळेल का आणि प्रयत्न इथे देखील उडवलाय पहिलाच बॉल हवेमध्ये आहे व्हाईटिश लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र इथे एक धाव इथे कम्प्लीट केली राहुलने दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केली चांगला फटका सजवला होता व्हाईटिश लॉंग ऑफ रिझन हलकासा हवेमध्ये बॉल होता आणि दोन धावा इथे कम्प्लीट केले अतिशय चांगल्या प्रकारे दोन धावांनी अकाउंट ओपन केले दोन धावा लागल्या जाते स्कोर कार्ड वर अकाउंट ओपन केलेला आहे शब्द किल्ला पॉल जर आपण बघितलं तर सुपर पॉल होता एक्स्ट्रा पॉम्प्स पाहायला मिळाला फलंदाजाला कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी रूम दिलेला नाहीये जागा बढवून दिलेली नाहीये आणि सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली अतिशय वेगवान बॉल हाताला जातोय आताच दुसरा बॉल मात्र डॉट पाहायला मिळाला जिथे की चांगला फटका ग्लान्स केला मात्र गॅप शोधला यास
दणदणीत कार्पेटचे साने बाळ निघून जातोय सीमा ऋषभ आपल्याकडे आलाय चौकार चौकार देखील या ठिकाणी येताना पालाबिलाला आज मात्र डिसेंबर अखेरचा दिवस 31 म्हणून ओळखले जातो. आणि जरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्ष आपला येत असतो हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे आज देखील 31 आहे 31 डिसेंबर. आणि आजच्या दिवसाची शेवटचा दिवस असणार आहे. आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये कारण एक आनंदाचा दिवस उत्साह आणि येणारे नवीन वर्ष अतिशय एक जबरदस्त देखील जंक्शन आणि पार्ट्यांचं आयोजन केलं जाते येणाऱ्या नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी. आणि उद्याचा दिवस आपण जर बघणार आहोत आणि त्यासाठी संपूर्ण वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे कोणाच्या दुःखासाठी गेलं असेल येणारं जे वर्ष आहे ते सुख समृद्धी आणि भरभराटीचं येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करून उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि हा बाळ निघून गेलाय 6 धावांसाठी हा षटकार. कि आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका विनंती असेल. आणि निश्चित मैदानाच्या बाहेर आपण आनंद घेऊ शकतो जल्लोष करू शकतो नो डाऊट. आणि इथे एक पहिला षटक कंप्लीट झालंय. धावा लागलेल्या जात आहेत. धाव फलकावर जर आपण बघितलं तर तब्बल 16 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावर. आणि एकंदरीत 16 धावा लागलेल्या आहेत. चांगली धावसंख्या धाव फलकावर लावलेली आहे. जे टॉप ऑर्डरची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि जर एकंदरीत बघितलं विष्णू थोडासा महागडा साबित केलाय. 2 चौकार 1 षटकार आलाय. आणि त्याच्याच बलबुत्यावर 16 धावा लागलेल्या आहेत. कारण क्विशन जर आपण बघितलं ना तर 24 धावांचा आहे फक्त आणि फक्त. आणि इथे 8 धावांची अजूनही गरज असणार. ते 12 बॉल शेष आहेत. 8 धावांची गरज आहे कारण त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर ऑर्गनाइज बाय कमिटीचा आमच्यापर्यंत मेसेज आलाय. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त आपण खेळाडूच त्या ठिकाणी संग्रह करायचा आहे विनंती असेल. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. आणि जवळपास जर बघितलं आपण तर पवन आपल्या गोलंदाजीवर जर सज्ज झाला बॅटिंग मध्ये काही खास करू शकला नाही मात्र गोलंदाजीमध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी ते करावी लागेल पवनला. आणि एक धाव आली पहिल्या बॉल बरोबर धाव फलक जातोय 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले 17. आणि इथे मात्र कोणाला होतोय खतरा. इथे देखील चांगला बॉल पाहिला मात्र लेंथ लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय पण त्याच्या माध्यमातून आणि एक अवांतर धाव भेटली जाईल. आणि या अवांतर धावेने धाव फलक देखील हलबरपणे पुढे येतो. आपल्याकडे धावा कमी आहेत जास्त बॉल आहेत धावा कमी आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्या बॉलिंग देखील करावी लागेल. इथे देखील अशी दाखवली आणि मी वाकवली इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्लीन बॉल विकेटचं पतन फलंदाज बाद झालंय पहिल्या विकेटचं पतन. गरज देखील होती विकेटची आणि तो विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. आणि तब्बल 10 धावा जर आपण बघितलं धापलकावर धावा लागलेल्या आहेत. सर देखील 18 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. आणि 18 धावा आतापर्यंत धापलकावर आपण बघितलेल्या आहेत. धापलकावर लागल्या 7 आहेत आणि त्यामध्ये अजूनही जवळपास फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असणार आहे. त्यामध्ये देखील व्हाईट बॉल देखील एक दर्शवलं होतं. एक धाव आली होती विकेट देखील प्राप्त केला गोलंदाज पवनने. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र थांबवले. आणि अशाच प्रकारचे गोलंदाज देखील इथे ओम इलेव्हन करून संघाला मात्र करावे लागेल.
प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास तीन चेंडूचा खेळ झालाय आणि अजूनही नऊ बॉल शेष आहेत. नऊ बॉल मध्ये फक्त आणि फक्त सहा धावांची गरज आहे. चांगला फटका आहे. वाटिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये बॉल आलाय. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न देखील केलाय चांगल्या प्रकारे आणि दोन धावे इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दोन धावेने धावफलक जाईल पुढे 20 आकड्यावर. अजूनही चार धावांची फक्त आणि फक्त गरज असणार आहे आणि त्यामध्ये बॉल मात्र जास्त आहेत. इथे देखील फुल टॉस बॉल केलाय मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि या कुठल्या प्रकारची चुकी न करता इथे मात्र विकेटचं पतन झालंय आणि या गणेश स्कुटारी या फलंदाजाला इथे डगावटला जावं लागेल. सर फलंदाज देखील इथे बाद झाले आणि जवळपास आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झालाय आणि धाबा लागलेला आहे. धापलकावर 20 धाबा आणि सात बॉल चार धावांची गरज. प्रयत्न केला होता फ्रंट फुटवर गेला होता फलंदाज गणेश चौधरी मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाही आणि हा बॉल मात्र निघून गेला. डॉट डिलिव्हरी पाळावी लागली. पुन्हा एकदा मॅच मध्ये मित्र म्हणून कम बॅक केले कारण अजूनही जवळपास आठ धावांची गरज होती. 12 बॉल मध्ये या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी साकारली आणि फक्त धावा दिल्या त्या तीन धावा दिल्या आणि अजूनही 20 धावा लागले धापलकावर. इतना पुढे चार धावांची गरज असणार आहे आणि ते देखील सहा बॉल चार धावांचं एक्विशन असणार आहे. इथनं पुढे चांगली कामगिरी देखील करावी लागेल. डॉट बॉल निश्चित थोडासा दबाव पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक करेल. बॅकफुटवर निश्चितच गेलेला असताना त्यानंतर मात्र सावरलं गोलंदाज गणेशने आणि गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच फक्त आणि फक्त चार धावा इथे मात्र खर्च केल्या त्याने. 16 धावा पहिल्या षटकामध्ये महागडा साबितला विष्णू त्यानंतर पवन आपण पाहतोय त्यांनी चार धावा खर्च केले. एकंदरीत 20 धावा लागले. 24 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं. त्या 24 धावांना मात्र टी फोर टॅटने उत्तर देताना थांबवले. थोडासा बॅकफुटवर निश्चितच गेला होता दुसऱ्या षटक पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पवनने कम बॅक केलं आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक आपल्याला पाहिलं म्हणजे कुंदन आलाय. कुंदन सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीवर. सहा बॉल मध्ये चार धावा थांबायचे आहेत. सुरुवातीचे दोन बॉल मात्र निर्णायक असणार आहेत. तिथे गेलेला अमिलेवेंद कुरुन संघाला तर एका फटक्याचं काम आहे. एका फटका जर एक चांगला सजला तर ते मात्र विजय संपादन करेल. खास करून मागील मॅचचा हिरो संदीप चौधरी त्यामध्ये गेलेला पहिलाच बॉल आपल्या पालमेला एक चांगल्या स्पॉटवर चेंडूची फिक्की. एक बॉल तर डॉट झालाय. डॉट सर्वमध्ये निघून गेलाय. दुसरा बॉल देखील डॉट झरवते जातोय निघून. यस क्या बात आहे. सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल सुद्धा डॉट झरवते निघून गेले. आता मात्र बॉल रन टू इक्विशन पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलच्या मागे एका धावीची आवश्यकता अजूनही आहे. काय कम बॅक केलंय अमेलिबेन कुरून टीमनं जबरदस्त आणि खास करून मागच्या मॅच मध्ये आणि 37 धावांची खेळी साकारली होती. 49 धावांचं लक्ष सुद्धा पार पाडलं होतं आणि तो फलंदाज खेळपट्टीवर संदीप चौधरी. मात्र दोन बॉल डॉट झालेले आहेत. तिसरा बॉल देखील निघून गेला डॉट स्वरूपामध्ये. काय जबरदस्त चांगली गोलंदाजी पाळावी. अक्युरेट डिलिव्हरी पाळावी लागली. प्रत्येक बॉल अगदी मनावर कंट्रोल ठेवून कंट्रोलफुल गोलंदाजी आपल्याला पाळावी लागली. बॅलेन्स सिक्स डिलिव्हरी पाळावी लागली. आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर मेडन षटक देखील हाताळलं होतं आणि एकंदरीत दोन षटक आपल्याला पाळावी लागली. मेडन षटक आपल्याला पाळावी लागलं. इथे देखील त्याच प्रकारे तीन बॉल सलग डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता मात्र तीन बॉल मध्ये चार धावांची गरज आहे. मॅच होती कुठे जाऊन पोहोचली कुठे. कारण क्रिकेट आहे आणि जिथेचा खेळ आहे काही होऊ शकतंय. इथे देखील शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल होता. लॉंग लेग रिदममध्ये बॉल तर निघून चालला. दोन क्षेत्रे जात आहेत आणि हा बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. मगाशी देखील म्हटलं होतं एका बॉलवरी मॅच संपन्न होऊ शकते आणि तेच काम फक्त झालं आणि लॉंग लेग रिदममध्ये बॉल निघून गेला. विजय संपादन केलं
जबलनाथ ब्राह्मण बाडा संघाने अभिनंदन हडलक अमिलेबेन करून मग तो शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली लढत दिली होती आणि शेवटच्या मोमेंट्सला इथे मात्र बाहेर जावं लागलंय आणि या पुढील दोन संघाने मी नाणेफेकीसाठी आवाज देतोय. आपण या टॉस साठी सुभाष इलेव्हन खानिवळी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जयभलत ब्राह्मणवाडा टीमचा कॅप्टन आपण या टॉस साठी गणित चौधरी आपण यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मात्र जाईल जाणी